या ठिकाणी जाऊया मैदानाच्या जिथे पहिले चढाई सज होताना श्री भैरवनाथ मोरसंघाचा चढाई पडतो. उंचपुरा असा खाडू सात खेळांच्या डिफरन्स मध्ये आक्रमण करताना पाहायला भेटतोय. बोधा साहेब कोण असेल सात किंवा सहा जेवढे ज्यावेळेस रक्षण करतात त्यावेळेला पहिल्या चढाईमध्ये कोणती गुणाची कमाई होत नाही एम पिरियड. आणि त्यानंतर मात्र आपण बघतो की राजा सज्ज होतो अभिवादन करतोय. इतनी शक्ती हमे देना दाता मन का विश्वास कमजोर ना हो हम चले है नेक रास्ते पर हमसे भूलकर भी कोई भूल ना हो. राजा बना भैरवनाथ मुरुड के बीच ये जग हो सकती है लेकिन पहले ही रेड में इस समय राजा भैरवनाथ मुरुड ये डिफेंडिंग चैंपियन टीम है दोस्तों. और जवाब में आक्रमण करने के लिए दोबारा तैयार होते हुए आठ नंबर के जर्सी पहने हुए खिलाड़ी दरम्यान या ठिकाणी हा देणग्यांचा ओघ असाच आपल्याला सुरू राहिलेला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे जे हितचिंतक आहेत मित्र ते दापोली तालुक्यामध्ये नाहीयेत. दापोली तालुक्याच्या बाहेर देखील या स्पर्धेचे शुभचिंतक आणि हितचिंतक देखील आम्हाला पाहायला मिळतात. अर्थातच या ठिकाणी जर आपण बघितलं तर खेडमधील सुप्रसिद्ध नरवंकर खानावर कुणाला माहिती नाहीये असा माणूस आपल्याला सापडणार नाहीये. खेडमधील सुप्रसिद्ध नरवंकर खानावळ आणि त्याचे ऑनर त्याचे प्रोप्रायटर या गावचे सुपुत्र सन्माननीय नितीन नरवंकर साहेब यांच्या माध्यमातून या मंडळासाठी तब्बल 2500 रुपयाचे देणगी आले. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आभार. या लाडकर मधले असे अनेक ग्रामस्थ आहेत जे दुसऱ्या तालुक्यात असू दे दुसऱ्या जिल्ह्यात असू दे किंवा दुसऱ्या राज्यात असू दे आपल्या नावाचा डंका मात्र कंठ कुठेतरी पेटवताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं मूळ अभिमानाने भरून येतो. आपण या संपूर्ण स्पर्धेचा जर अर्थातच पारितोषिकांचा जर आलेख पाहिला तर या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे रोख रक्कम रुपये 11111 त्याचे पुरस्कर्ते सी रायडर्स वॉटर स्पोर्ट्स लाडकर यांच्या माध्यमातून श्री गणेश दत्ताराम सुर्वे यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं रोख रकमेचं पारितोषिक पुरस्कृत. तर अंतिम विजेत्या संघासाठी जो आकर्षक चषक आपण पाहतोय त्याचे पुरस्कर्ते आहेत कैलासवासी जनार्दन भिकाजी नार्वेकर यांच्या स्मरणार्थ श्री जितेंद्र जनार्दन नार्वेकर यांच्याकडून त्यांचा देखील मनपूर्वक या ठिकाणी आभार. उपविजेता जो संघ आहे त्याच्यासाठी द्वितीय क्रमांकाचं रोख रकमेचं जे पारितोषिक आहे 7777 रुपये त्याचे पुरस्कर्ते कैलासवासी सुषमा कृष्णनाथ सुर्वे यांच्या स्मरणार्थ हॉटेल सी पॉइंट लाडकर प्रॉपरेटर महेश कृष्णनाथ सुर्वे यांच्याकडून प्राप्त झालंय त्यांचा देखील मनपूर्वक आभार. उपविजेता जो संघ आहे त्याच्यासाठी जो आकर्षक आपण चषक पाहतोय त्याचे पुरस्कर्ते कैलासवासी मीना एकनाथ नरवंकर यांच्या स्मरणार्थ कुमारी जिचा समीर नरवंकर यांच्याकडून त्यांचा देखील मनपूर्वक आभार. तर या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचा रोख रकमेचं पारितोषिक 2000 रुपये व आकर्षक चषक आणि त्याचे पुरस्कर्ते हॉटेल द कोकण किनारा लाडकर प्रोप्रायटर श्री सुधन अरुण मोरे यांच्याकडून प्राप्त झाले त्यांचा देखील मनपूर्वक आभार. स्पर्धेचं चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम रुपये 2000 आणि त्याचे पुरस्कर्ते हॉटेल सी टच लाडकर श्री दत्तयोगी व गुरुराज संदेश मोरे यांच्याकडून प्राप्त झालंय त्यांचा देखील मनपूर्वक आभार. चतुर्थ क्रमांकाचा आकर्षक चषक त्याचे पुरस्कर्ते श्रीशेल जनरल स्टोअर्स लाडकर त्याचे जे प्रोप्रायटर आहेत शैलेश चंद्रकांत नरवंकर यांच्याकडून प्राप्त झाले त्यांचा देखील मनपूर्वक आभार. या स्पर्धेमधला जो मालिका विराचा जो खेळाडू ठरणार आहे त्याच्यासाठी मनगटी घड्याळ पुरस्कृत केलेला आहे. प्रोप्रायटर राजेश वामन मांजरेकर यांच्याकडून ते प्राप्त झाले त्यांचा देखील मनपूर्वक आभार. अंतिम सामन्यामधला जो सर्वोत्कृष्ट खेळाडू असेल त्याच्यासाठी आकर्षक चषक श्लोक टूर्स अँड ट्रॅव्हलचे प्रोप्रायटर कविराज कासेकर यांच्याकडून ते प्राप्त झाले त्यांचा देखील मनपूर्वक आभार. स्पर्धेतला जो सर्वोत्कृष्ट चढाईपटू आहे आणि त्याच्यासाठी आपण आकर्षक चषक पाहतोय त्याचे पुरस्कर्ते कैलासवासी देवदास कृष्णनाथ सुर्वे यांच्या स्मरणार्थ श्री साहिल रवींद्र सुर्वे यांच्याकडून त्यांचा देखील मनपूर्वक आभार.
या स्पर्धेतला सर्वोत्तम जो पकडपट्टू असेल त्याच्यासाठी आपल्याला पाहायला भेटणार आणि त्याचे पुरस्कर्ते श्री विक्रांत विराट विलास मयेकर याचकडून प्राप्त झाले, त्यांचा देखील मनपूर्वक आभार। दरम्यान या ठिकाणी मैदानामध्ये जळगाव आणि बैरणक यानंतर होणारा उपांत्यपूर्वचा पहिला सामना श्रीराम गांधी विरुद्ध श्री साई वळण दोन्ही संघांना खेळण्यात पहिला फेरा त्याच्यानंतर श्रीराम गांधी श्री साई वळण आणि त्याचबरोबर दुसरा उपांत्य फेरीचा सामना संभवता खेमराज हरणे आणि चालू सामन्यामध्ये जो संघ विजेता ठरेल यांच्यामध्ये देखील होणार आहे। खेमराज हरणे संघ या पर्वामध्ये पहिल्यांदाच उपांत्य फेरीसाठी दाखल झालाय, आत्मविश्वास उंचावलेला आपल्याला मान मिळतोय, खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडा रसिकांचा सपोर्ट श्री खेमराज हरणे संघाला आपल्याला सातत्यानं पाहायला मिळाला। मित्रांनो, तुमचे ध्येय खूप मोठे असले पाहिजे, जर लोक तुमच्या ध्येयावर प्रसन्न असतील तर समजून जा तुमचे स्वप्न खूप छोटी आहे। सपने होते जो सोने में चले जाते हैं, सपने तो वो होते हैं जिसके लिए इंसान सोना छोड़ देता है। जर तुम्ही स्वप्न बघितले असता अंतिम फेरीमध्ये पोहोचण्याचे तर ते स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी आज तुम्हाला खऱ्या अर्थाने प्रचंड मेहनत करावी लागेल। थर्डे मेहनत तुम्हाला खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या दिशेने घेऊन जाऊ शकते। 12 नंबरची दर्शी परिधान केलेला फतक बांधण्याचा खेळाडू आपला सज्ज होतोय उजव्या कोपऱ्यामध्ये, परंतु त्याचबरोबर अष्टपैलवाशी कामगिरी राजा यांच्याकडनं आपल्याला पाल भेटते। महालक्ष्मी जळगाव संघाचा तुरुप का एका खेळ चाहे जिंदगी का हो या ताश का हो, अपना एक का तभी निकलना जब सामने बादशाह हो। और यहाँ पर देखा जाए तो हिम्मत है श्री भैरवनाथ के कबड्डी के कोर्ट पर, और इसलिए यहाँ पर तुरुप का एक का निकाला था। फिलहाल यहाँ पर लाइन जंप लगाने का प्रयास रेडर था, लेकिन रेडर के सर के ऊपर से डिफेंडर्स ने भी खेल रही है। या ठिकाणी उदयजी गोरिवले साहब देखील, विजयजी गोरिवले साहब देखील उपस्थित आहेत। मी आपल्याला विनंती करतोय की आपण देखील मुख्य मंचावरती यायचं आहे। आदरणीय विजय गोरिवले साहेब, आपण प्रेक्षकांमध्ये उपस्थित आहात, आपल्याला विनंती करतोय की आपण देखील मुख्य मंचावरती यावं। फिलहाल यहाँ पर मैदान की तरफ चलते छाप पर लंबे कद के खिलाड़ी तैयार थे। लेफ्ट कॉर्नर पर राशा मौजूद और राइट कॉर्नर की तरफ काफी तेजी के साथ यहाँ पर कहीं ना कहीं दौड़कर टच पॉइंट लेने की सोच थी, लेकिन यहाँ पर कामयाबी नहीं मिली। और एम्प्टी रेड यहाँ पर देखने को मिलती हुई जवाबी आक्रमण इस समय राजा तैयार होते हुए महालक्ष्मी जालगांव की तरफ से। एक क्वार्टर फाइनल का मुकाबला है, यहाँ पर जो भी टीम जीतेगी सीधा सेमीफाइनल में क्वालिफाई करेगी। तो दोनों भी टीमों के लिए डू और डाई जैसा मुकाबला होगा, दोनों भी टीमों के लिए इस मुकाबले को जीतना काफी जरूरी है। देखा जाए तो महालक्ष्मी जालगांव की तरफ से रेड समाप्त करते हुए रेडर अपने कोर्ट में चले गए थे, लेकिन उसके हिसाब से अगर बात करेंगे तो श्री भैरवनाथ मुरली की तरफ से ये जो युवा खिलाड़ी है 8 नंबर की जर्सी पहने हुए वो तैयार। हेलो, शामकांत कासेकर दाभोळ यांच्याकडून मंडळासाठी 500 रुपयाची देणगी आलेली आहे, मंडळाचा आभार आहे। त्यांचा देखील आभार, ज्याने ज्याने या संपूर्ण स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य केलेलं आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॅश प्राइज दिलेला आहे, आवाज देखील मोठा असणं गरजेचं आहे दादू, त्यांच्यापर्यंत तरी किमान आवाज जाऊ द्या। यावेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा राजा छंप मारण्याचा प्रयत्न करतोय, संभवता पॉइंट मिळेल की काय बघायचं आहे। 5 खेळाडूंचा डिफेन्स, टच पॉइंट घेणे थोडस अवघड आहे, परंतु राजा जर तालासुरामध्ये आला तर म्हणून तो बॅकफुट वरती पाठवतो हे सातत्यानं आपल्याला पाहायला मिळालं। दापोली आगारामध्ये जी तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न झाली त्या ठिकाणी देखील महालक्ष्मी जालगाव संघानं अतिशय अप्रतिम अशी कामगिरी पार पाडत संभवता सेमीफायनल पर्यंत पझल मारलेली होती। तो महालक्ष्मी जालगाव संघ आपल्याला पाल भेटत, परंतु इथे बघायचा चढाई पटू यशस्वी ठरतोय काय। बोनस प्लस पॉइंट इज इक्वल टू 2, तर 2 गुणांची कमाई करा श्री भैरवनाथ रेड आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल होतोय, त्याच वेळेला जालगाव संघाकडनं थर्ड रेड। डुआ डायरेक्ट वरती 7 नंबरची दर्शी परिधान केलेले युवा खेळाडू, 6 खेळाडूचं दमदार सशस्त्र रक्षण, आणि त्याच वेळेला संभवता इथे टच पॉइंट घेण्याचा प्रयत्न करतोय का की बोनस पॉइंट घेण्याचा प्रयत्न करतो हे बघणं फार इंटरेस्टिंग असेल। राईट कॉर्नरला वेगाने मुसंडी मारा सुजित पटावडे, ज्या ठिकाणी आपण पाहतो त्याला ब्लॉक करण्याचा प्रयत्न करतो महालक्ष्मी जालगाव संघ गुणफलकावरती पुढे सरकताना आपल्याला पाहायला भेटतो। ज्यावेळेला मध्यंतरासाठी खेळ थांबेल त्यावेळेला आपल्याला पाहायला भेटेल कोणता संघ किती गुणांवरती खेळत आहे, परंतु 8 नंबरच्या दर्शीपर्यंत आत गेलेला युवा खेळाडू पुन्हा एकदा सज्ज होतोय।
सात खेळाडूंचा अतिशय दमदार असं आक्रमण आपल्याला पाहायला भेटतोय. डिफेंडर्स मात्र होते चूक करताना आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालं नाही. ज्यामुळे राजाचा अतिशय सर्वोत्तम असा डिफेन्स आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु त्याच वेळेला राजा पुन्हा एकदा सज्ज होते. चार खेळाडूंच्या क्षेत्रक्षणामध्ये टच पॉईंट घेणं थोडस डिफिकल्ट आहे, कारण विखुरलेल्या स्वरूपामध्ये क्षेत्रक्षण. पहिल्या सत्राचा खेळ आपल्याला उपांत्यपूर्व फेरीचा सामना पाहायला भेटतो. इथे संघ जिंकेल तो उपांत्य फेरीसाठी क्वालिफाय होणार आहे. आजचा दिवस क्रीडा रसिकांसाठी फार महत्वाचा आहे, कारण खूप मोठी क्रीडा मेजवानी श्री दत्त क्रीडा मंडळ लाडकर यांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. आज सायंकाळी 4 वाजल्यापासून आपल्याला क्रीडा महोत्सवाला इथे सुरुवात झालेली पाहायला मिळाली. आपल्याला धावण्याच्या स्पर्धा पाहायला मिळाल्या, बैलगाडीची शर्यत पाहायला मिळाली, आणि त्यानंतर कबड्डीची जी स्पर्धा आहे ती दुसऱ्या दिवसाचा खेळ देखील आपल्याला पाहायला भेटतोय. चढाईवरती 7 नंबरचे दर्शन परिधान केलेला खेळाडू ह्याच्या अगोदरच्या चढाईमध्ये बोनस प्लस पॉईंट सोडला गेला आणि पदशील चढाईसाठी सज्ज होता. मी या ठिकाणी मंचावरती पुनश आमंत्रित करतोय. ही भव्य दिव्य अशी क्रीडानगरी आपण पाहतोय. डोळ्याचं पारणं फेडणारी ही जी क्रीडानगरी आहे, या क्रीडानगरीचे पुरस्कर्ते कुमार साईराज रुपेश सुर्वे आपल्याला विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. कुमार साईराज रुपेश सुर्वे आपल्याला विनंती करतोय. या भव्य दिव्य अशा क्रीडानगरीचे आपण पुरस्कर्ते आहे, आपल्याला मंचावरती आमंत्रित करतोय. कुमार साईराज रुपेश सुर्वे आपल्याला विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. ही जी भव्य दिव्य अशी क्रीडानगरी आपण पाहतोय, या क्रीडानगरीचे ते पुरस्कर्ते आहेत आणि त्यांचा देखील आपण यथोचित सन्मान यथोचित गौरव या मुख्य मंचावरती करतोय. खऱ्या अर्थानं या वयापासूनच त्यांना देण्याची जी सवय लागलेली आहे, ही जी दानात आहे ते खऱ्या अर्थानं फार महत्वाची आहे आणि त्याबद्दल त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. आपण श्री साईराज कुमार साईराज रुपेश सुर्वे यांचा येतो जे सन्मान करतोय. मी आदरणीय श्रीकांत जे तोडणकर साहेब आपल्याला विनंती करेल की आपण साईराज सुर्वे यांना सन्मानित करायचं आहे. पुष्प आणि सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करतोय साईराज सुर्वे यांचा. अर्थात ज्या ठिकाणी श्रीकांतजी तोडणकर साहेब आपल्याला विनंती करणार आहे की आपण या ठिकाणी पाहायला भेटते त्या क्रीडानगरीचे पुरस्कर्ते आहे. मनपूर्वक या ठिकाणी खूप 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 अभिनंदन आभार असा स्नेह असा जिव्हाळा आणि असं स्ट्रेंथ तुमचं आमच्या मंडळावरती सातत्यानं राहील हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो. पुनश्च एकदा मैदानामध्ये आपण जाणार आहोत. श्री भैरवनाथ मुरुड आणि महालक्ष्मी जालगाव सातत्यानं सामना पार्ट बदलताना आपल्याला पाहायला भेटतोय. कधी सामना श्री भैरवनाथ मुरुड तर कधी सामना महालक्ष्मी जालगाव अशा संघाकडे झुकताना आपल्याला पाहायला भेटतोय. त्या क्रीडा रसिकांना श्वास रोखून टेबलला लागणारा सामना या स्पर्धेमध्ये आपण बघतोय. अतिशय अटीतटीची लढत क्रीडा रसिकांच्या समोर आपल्याला पाहायला भेटते. 10 नंबरचे दर्शी परिधान केलेला हा गुणवान खेळाडू युवा खेळाडू थोडस डिफेन्सिव्ह खेळ सादर करतोय. डिफेन्स इज बेस्ट अटॅक, बचाव हेच तुमचं सर्वोत्तम आक्रमण आणि त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला भेटतंय. आपण जर बघितलं तर पुनश्च एकदा श्री भैरवनाथ मुरुड संघाचा गुणवान चढाईपटू आपल्याला पाहायला भेटतोय. तो 5 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये 2 टार खेळाडू अजून देखील बॅकलाईनच्या पाठीमागे आहेत. त्यांना लवकरात लवकर रिव्हायवल करणं गरजेचं असेल. जर रिव्हायवल करायचं असेल तर डिफेन्समध्ये पॉईंट घेणं गरजेचं किंवा चढाईमध्ये कुणाची कमाई करणं गरजेचं आहे. टिकटिक सुरू झाली आहे. पुरेपूर 30 सेकंदाची वेळ घेण्याचा प्रयत्न. पहिल्या सत्राचा संभवता खेळ सुरू आहे. या स्पर्धेतला हा उपांत्यपूर्व फेरीचा सामना. याच्यानंतर पहिली उपांत्य फेरीची लढत एकीकडे श्रीराम कर्दे तर दुसरीकडे श्री साई वरद असे 2 पलांडे संघ आपल्याला पाहायला भेटू शकतात. परंतु इथे लॉबीच्या बाहेर डॅश केलेला आहे महालक्ष्मी जलगाव संघाच्या चढाईपटूला आणि डिफेन्समध्ये एका गुणाची कमाई. भैरवनाथ मुरुड संघ पुनश्च एकदा चढाई आपल्याला पार पाडताना पाहायला भेटतोय. 4 खेळाडूंचं क्षेत्रक्षण आहे. तिसरी चढाई डुवा डायरेड आणि याचा अर्थ कुणाची कमाई करणार. संभवता मल्टी पॉइंट रेड आपल्याला पाहायला भेटतो. वेल्डन श्री भैरवनाथ मुरुड संघाखंड अतिशय जबरदस्त असं चित्र आपल्याला पाहायला भेटतोय. हिंमत आहे मर्दा तो मदत आहे खुदा शेवटपर्यंत संघर्ष करत राहिला. लॉबीचा आधार घेत मिडलाईन क्रॉस केली आणि तब्बल 2 गुणांची कमाई श्री भैरवनाथ मुरुड संघाच्या खात्यामध्ये. अतिशय बहारदार खेळी ज्या पद्धतीने समुद्राला उधार येतं सागराला भरती येते त्या पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं या खेळाडूंच्या आणि संघ
दर्शकांच्या आनंदाला उठान आलेला आपल्याला मानत आहे. परंतु इथे बोनस प्लस पॉइंट प्रदर्शन करतरी कुणाचे नाही आपला भोग असला. तरी या ठिकाणी प्रदर्शनच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तीन गुणांची आघाडी श्री भैरवनाथ कुरुळ संघाकडे आपल्याला पाहायला मिळते 13 गुणांवरती, तर 10 गुणांवरती महालक्ष्मी जालगाव. सुपर टॅकलची गुड अपॉर्च्युनिटी, 12 नंबरचे दर्शन परिधान केलेला खेळाडू वेगावरती स्वार होत उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यामध्ये वेगाने पलटवार करत आपल्याला रनिंग हॅट टचचा प्रयास करताना पाहायला भेटतो. एका गुणाची कमाई आणि त्याच वेळाची आघाडी येथे प्रदर्शन द्या एका गुणाने वाढताना श्री भैरवनाथ कुरुळ संघाचे आपण पाहतोय. दरम्यान 8 नंबरचे दर्शन परिधान केलेला राजा सरकार एक सर्वोत्तम खेळाडू, तो जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत महालक्ष्मी जालगाव संघासाठी एक समेटची बाब असते. आपण जर पाहिलं तर 12 नंबरचे दर्शन परिधान केला जो खेळाडू आहे तो सातत्यानं आपल्या संघासाठीचा जो गोलंदाज आहे तो पुढे सरकवताना पार पडतो. या ठिकाणी सुपर टॅकलची गुड अपॉर्च्युनिटी, त्याच वेळेला महालक्ष्मी जालगाव संघाकडून दुवार डायरेक्ट आपल्याला पाहायला भेटते. कोणत्याही परिस्थितीमध्ये गुणाची कमाई करणं गरजेचं असेल ते महालक्ष्मी जालगाव संघ. परंतु आपण बघतोय यश मिळतंय काय, यस ऍब्सोल्युटली एका गुणाची कमाई आणि महालक्ष्मी जालगावचा संघ संभवता वाटला होता ऑलआउट होईल, परंतु तसं काय होत नाहीये. अतिशय दमदार असं सुपर टॅकल आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र यशस्वी पुनरागमन महालक्ष्मी जालगाव संघाकडून. अतिशय अप्रतिम कामगिरी आपल्याला पाहायला भेटत, चार खेळाडूंचा डिफेन्स आहे. चढाई पटू सज्ज होतोय, 8 नंबरचे दर्शी परिधान केलेला, संभवतः टच पॉईंट घेण्यासाठी त्याला प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. लॉबीचा आधार घेतोय आणि राईट कॉर्नरचा जो डिफेंडर्स आहे त्याला अचूक टिपण्यामध्ये यशस्वी ठरतोय. एका गुणाची कमाई पुनश्चित भैरवनाथ कुरुळ संघाच्या खात्यामध्ये, परंतु राजा सरकार एक सर्वोत्तम खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून आपली तालुक्यामध्ये सुपरिचित आहे, जो चढाई आणि क्षेत्ररक्षण अशा दोन्ही बाबीमध्ये आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी पार पाडण्यामध्ये यशस्वी ठरतोय. ही जी संपूर्ण स्पर्धा आहे युट्यूबवरती संस्कृती क्रिएशन हा जो चॅनल आहे या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपित केली जाते. हजारो व्ह्युअर्स या स्पर्धेला आपल्याला पाहायला भेटतात लाभलेले. अनेक स्पर्धक अशा पद्धतीने घरबसल्या या स्पर्धेचा आस्वाद घेताना आपल्याला पाहायला भेटतात. परंतु त्याच वेळेला पुनश्चा ऑलआउटच्या दिशेने संभवता वाटचाल करताना महालक्ष्मी जालगाव संघ आपल्याला पाहायला भेटतो. प्रचंड दर्शक श्री भैरवनाथ कुरुळ संघाचे आपण बघतो या मॅचमध्ये आणि त्याचा प्रतिनिधित्व घेताना महालक्ष्मी जालगाव संघ. त्यामुळे दोन सुजित पटावळे वेळण्यात अतिशय बहारदार असा डिफेन्स आपल्याला पाहायला भेटतोय. समर्थ गडबड केलं राजा सरका, जो अष्टपैलू खेळाडू आहे त्याला बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवलं. एक मात्र खेळाडू शिल्लक राहिला तो देखील बघता बघता स्वतःला सरेंडर करतो आणि टाइम आउट. Thank you.
महालक्ष्मी जलगाव श्री भैरव अकमुरुड दोन बलाढ्य संघां मध्ये दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू आहे। पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलेलं होतं की तीन गुणांची नाम मात्र आघाडी होती ते भैरव अकमुरुड संघाकडे आणि त्यानंतर मात्र यशस्वी अशी पुनश्च एकदा पुढील वाटचाल आपल्याला श्री भैरव अकमुरुड या संघाकडे पाहायला भेटते। कालच्या दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा घर बसल्या स्पर्धेचा आस्वाद घेताना मला पाहायला मिळाले। खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्ह्यूअर्स देखील आपल्याला पाहायला मिळाले। आजच्या दिवसामध्ये संभवतः तो आपला वाढू शकतो कारण असंख्य क्रीडार असे घर बसल्या या स्पर्धेचा आस्वाद घेताना देखील पाहायला भेटतात। विशेषतः राजापूरमधून देखील दापोली तालुक्यामध्ये जे खेळाडू राजापूरमध्ये जिल्हा निवड चाचणी ते देखील या स्पर्धेचा आस्वाद घेताना आपल्याला पाहायला भेटतात आणि त्याने देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत। तुमचं देखील खूप खूप मनपूर्वक आभार। मनपूर्वक हार्दिक स्वागत। अतिशय उदंडा एकीकडे श्रीराम कर्दे संघ तर दुसरीकडे तुम्हाला श्री साई वनन संघ हा बलाढ्य संघ देखील पाहायला भेटेल। संभवतः त्या मॅच मध्ये गणेश आगरे खेळताना पाहायला भेटतील का हा देखील प्रश्न असणार आहे। दरम्यान पकड बघितला पुरेपूर 30 सेकंदाचा वापर करून भैरव अकमुरुड संघाचा जो खेळाडू आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झाला आणि त्यानंतर राजा सरकार सर्वोत्तम खेळाडू जो सातत्यानं महालक्ष्मी जलगाव संघाकडे करता अतिशय अप्रतिम अशी कामगिरी पार पडताना आपल्याला पाहायला भेटतोय। यावेळेला 5 खेळाडूचं क्षेत्ररक्षण बोलत आहे ऑफ आहे आणि मोमेंटमचा चांगला वापर आहे। फुटवरचा सूर्य वापर करतोय राजा आपल्या चढाईमध्ये परंतु त्याला देखील अपयश मिळते या चढाईमध्ये गुणाची कमाई करत नाहीये। आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झाल्यानंतर 8 नंबरची जर्सी परिधान केलेला हा युवा खेळाडू पुनश्च एकदा आपल्याला बघायला भेटतोय। उजव्या कोपऱ्यामध्ये शांत संयमी खेळ सजवताना पाहायला भेटतोय। कोणताही या ठिकाणी धोका पत्करत नाहीये कोणतीही चोखीम स्वीकारत नाहीये एक शांतपणे सुरू असणारी चढाई। सामना ज्यावेळेला शेवटच्या 5 मिनिटांमध्ये जाईल त्यावेळेला सामन्याचा जो थरार आहे रोमांच आहे तो पुनश्च एकदा खेळणाऱ्या रसिकांना पाहायला भेटू शकतो। दरम्यान महालक्ष्मी जलगाव संघ पुनश्च एकदा चढाईपटू अनुभवी असा खेळाडू आहे जो चढाई करण्यासाठी सज्ज होता। फेरवणात मुरुड संघाकडे प्रचंड अनुभव आपल्याला पाहायला भेटू शकतो। डाव्या कोपऱ्यामध्ये एक अनुभवी असा डिफेंडर सर तर त्याच वेळेला मात्र तर बघितलं राईट कॉर्नरला सुरेश पटवडे पाहायला भेटतोय। यावेळेला सतोथा लॉबीमध्ये गेलेला आहे कोणत्याही खेळाडूला स्पर्श न करता तुम्ही लॉबीचा आधार घेऊ शकत नाही। खेळाडूला बाद न करता चढाईपटू लॉबीमध्ये गेला आणि त्याच्यामुळे त्याला बॅटलाईच्या पाठीमध्ये जावं लागलं परंतु इथे मुरुड संघासाठी थर्ड रेड आहे डोवाडा रेड। यावेळेला सई सलामान आपल्या कोर्टमध्ये परत जातोय चढाईपटू मोठा धक्का महालक्ष्मी जलगाव संघाला तब्बल 2 खेळाडू बॅटलाईच्या पाठीमध्ये पाठवत यशस्वी चढाई आपल्याला मुरुड संघाकडे पाहायला भेटते। नेंदुलकर यांच्याकडून मंडळासाठी 500 रुपयाची देणगी आलेली आहे म्हणजे त्यांचा आभार आहे। जरा मोठ्या मोठ्या त्यांना तरी समजू दे घे परत घे परत नाव घे एकदा नाव घे प्रॅक्टिस कर। रंजन इंदुलकर यांच्याकडून मंडळासाठी 500 रुपयाची देणगी आलेली आहे मंडळ त्यांचा आभारी आहे। मित्र एका पुरुषाचं नाव घ्यायला एवढं लाजत असेल तर लग्न झाल्यावर बायकोचं नाव कसं मोठ्यानं नाव घ्यायला काही हरकत नाहीये। शेवटचे 5 मिनिटं ऐकूया गुण फलन ये तो कलर वाला है।
दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय शेवटच्या काही मिनिटाचा काय शिल्लक आहे, चार मिनिटाचा काय शिल्लक आणि श्री भैरवनाथ मुरुड संघाकडे एक मोठी आघाडी, परंतु त्याच वेळेला एका गुणाची कमाई संभव होता राजाच्या खात्यामध्ये होते आणि महालक्ष्मी मुरुड थर्ड रेड यशस्वी कमबॅकरचे का बघायचा, थर्ड रेड डुआ डायरेक्ट याच्या अगोदरच्या वेळेला चढाईपटू डुआ डायरेक्ट वरती गेलेला होता त्यावेळेला तब्बल दोन गुणांची कमाई करण्यात यशस्वी ठरला, परंतु ह्या चढाईमध्ये जे की डुआ डायरेक्ट आहे इथे गुणाची कमाई करणं गरजेचं असणार आहे, डाव्या कोपऱ्यामध्ये राछा त्याच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये देखील शो अनुभवी असा जो डिफेंडर्स आहे त्याच्याकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न टुआ डायरेक्ट, परंतु ह्यावेळेला यशस्वी कामगिरी होते का बघायचं, संभवता पहिला क्रॉस मोठा झटका बसतोय, वन टू थ्री सुपर रेड होते, दॅट्स अमेझिंग ब्युटिफुल अँड सक्सेसफुल रेड फॉर दिस टाइम श्री भैरवनाथ मुरुड, राजेश शेखवन सरांचे इथं फेरीमध्ये प्रवेश करू शकतो श्री भैरवनाथ मुरुड संघ, प्रेक्षकांना विनंती आहे रेलिंग वरती जोर देऊ नका, राजेश शेखवन सर तुमच्या पाठीमागचे प्रेक्षक, राजेश शेखवन सरांना पाठीमागे जावं लागेल आणि तुम्हाला प्रशिक्षकाच्या भूमिकेत आत यावं लागेल, प्लीज सहकार्य करा, शेवटचे तीन मिनिटं शिल्लक आहेत, या ठिकाणी विनंती आहे क्रीडा रसिकांना अजून तीन सामने शिल्लक आहेत, तीन सामन्यांपुरतं सहकार्य करा, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शेवटचे दोन खेळाडू मैदानामध्ये शिल्लक आहेत, रिमाइंडल करणं गर दरम्यान या ठिकाणी अतिशय जबरदस्त असा डिफरन्स होतोय का बघायचा आहे, प्रगल संघर्ष सुरू आहे यावेळेला मात्र कोणतीही चूक करत नाहीये आणि शानदार डिफरन्स आपल्याला पार भेटतोय, मित्रांनो अतिशय गर्दी क्रीडा रसिकांची गर्दी या स्पर्धेसाठी आम्ही पाहतोय, परंतु नक्कीच असं एक व्यक्तिमत्व ज्याचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल, ज्यांचा नामोल्लेख करावा लागेल, कबड्डीची स्पर्धा म्हणजे दापोली तालुक्यामध्ये कोणत्याही गावामध्ये असू दे लाडगारमधून त्या गावामध्ये उपस्थित राहून त्या क्रीडा स्पर्धेचा आस्वाद घेण्यामध्ये जे माहीर आहेत खऱ्या अर्थानं आपण कौतुक करूया, लाडगारचे सुपुत्र दर्दी क्रीडा रसिक दत्तू चांदावडे साहेब यांचं त्यांचं देखील एकदा कौतुक करूया, जोरदार डाळ त्यांच्यासाठी देखील होऊन जाऊ दे मित्रांनो, ते देखील या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत, म्हणजे केळशी पासून अगदी टालसुरेच्या टोकापर्यंत दाभोळ पासून जर आपण विचार केला तर अर्थातच पिसईच्या टोकापर्यंत ज्या ज्या ठिकाणी क्रीडा स्पर्धा संपन्न होतात त्या स्पर्धेमध्ये आवर्जून उपस्थित राहणारे दत्तू चांदावडे साहेब यांचं देखील या ठिकाणी हार्दिक अभिनंदन, दरम्यान संभवता साहेबंदी झालेला आपल्याला पाहायला भेटतो, दत्त चांदोरकर साहेब आपल्याला विनंती आहे की आपण दर्दी क्रीडा रसिक आहात आणि तुमचा सन्मान या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून केला जातोय, आपल्याला सरळ व्यासपीठावरती एंट्री मिळते, या आपल्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक वेलकम स्वागत आहे, आणि असे जे क्रीडा रसिक आहेत ते स्पर्धेची खऱ्या अर्थाने शोभा वाढवताना आम्हाला पाहायला मिळतात, तुमचं जे प्रेम आहे तुमचा जो स्नेह आहे चिवाळा आहे तो आम्ही सातत्यानं जवळून पाहिलेला आहे दत्तूजी, आणि तुमचा सन्मान या ठिकाणी मंचावरती आम्ही करतोय, तुमची बसण्याची व्यवस्था या ठिकाणी केली जाते, शेवटचं एक मिनिट शिल्लक आहे, या ठिकाणी उपांत्यपूर्व फेरीची लढत याच्यानंतरचा सामना आपल्याला श्री साई वनात आणि त्याचबरोबर श्रीराम कर्दे, उपांत्य फेरीचा पहिला सामना क्रीडा रसिको पाहायला मिळणार आहे, आपल्याला पाहायला भेटेल की अंतिम फेरीमध्ये पोहोचणार कोण असेल, थर्ड रेड डुआ डायरेक्ट वरती आपल्याला बघायला भेटतो, सात नंबरचे दर्शी परिधान केलेला गुणबान खेळाडू याच्या अगोदर सुपर टॅकलचा तो शिकार ठरला, राजासारखा जो सर्वोत्तम डिफेंडर त्याला यश मिळालं, परंतु राजाचं चढाईमध्ये कुठे ना कुठेतरी अपयश, महालक्ष्मी जळगाव संघासाठी परेशानीचं ठरलं आणि महालक्ष्मी जळगावचा संघ या मॅचमध्ये खूप मोठ्या मार्जिन पिछाडीवरती पडलेला पाहायला भेटतो, परंतु इथे एकदा ऑल आऊटच्या मोठ्यावरती संभवता महालक्ष्मी जळगाव संघ आपल्याला पाहायला भेटतो, केवळ एक मात्र खेळाडू शिल्लक राहिलाय आणि संभवत हा खेळाडू जर इथे बाद झाला तर ऑल आऊट होऊ शकतो महालक्ष्मी जळगाव संघ, याच्या अगोदर सुजित बटावळेने राजासारखा सर्वोत्तम चढाईपटूला आपण बघितलं होतं की सुरेखरीला टॅकल केलं होतं, संभवत ऑलआउटच्या ठोक्यापासून आपल्या संघाला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न राजाकडनं केला जाऊ शकतो, याच्यानंतर जर एक चढाई मिळाली तर महालक्ष्मी जळगाव संघ ऑलआउट होऊ शकतो, परंतु संभवत इथं बझर होऊ शकतो का बघायचं आहे, बझर होत